छत्रपती संभाजीनगर शहरात एका पोलीस निरीक्षकाच्या लाचखोरीची व्हिडिओसहित तक्रार करण्यात आली आहे, त्यामुळे पोलीस दलात आता खळबळ उडाली आहे. तक्रारीची दखल घेऊन आयुक्तांनी कॉन्स्टेबलला तातडीनं निलंबित केलेलं आहे, तर PIचा डिफॉल्ट अहवालही पोलीस उपायुक्तांनी पोलीस आयुक्तांकडे कारवाईसाठी पाठवलेला आहे. शहरातल्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या PIनं 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार रामेश्वर दरेकर यांनी पोलीस आयुक्तांना याबाबतची तक्रार दिलेली होती. PIच्या ड्रायव्हरमार्फत 5 लाखांची लाच देतानाचा व्हिडिओसुद्धा तक्रारदारानं तयार केला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यासाठी ही लाच मागितली असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची आता गंभीर दखल घेतली. बंदोबस्तची मागणी केली होती, ती बंदोबस्तची मागणीच्या दरम्यान पोलीस स्टेशन कडून त्यांच्या व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये प्राइमा फेसे दिसत आहे की आमचा एक कॉन्स्टेबल त्यामध्ये इन्वॉल्व होता आणि त्यांनी ब्राइब घेतलेली आहे. आम्ही ताबडतोब त्या कॉन्स्टेबलला आम्ही सस्पेंड केलेला आहे आणि त्याची प्राथमिक चौकशी सुद्धा केलेली आहे.